नमस्कार. मनोरंजनाच्या मायानगरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण गणपतीची जन्मकथा याबद्दल जाणून घेणार आहोत. महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीचा पुत्र म्हणून गणेशाची ख्याती आहे. ते दिवशी पार्वती देवी स्नान करत असताना त्यांनी उटणे आणि हळदीची एक सुंदर मूर्ती स्थापन केली आणि त्यामध्ये प्राण फुंकले आणि असा गणपतीचा जन्म झाला. गणपती हा पार्वती देवीचा अत्यंत लाडका होता. एके दिवशी स्नानासाठी जात असताना पार्वती देवीने गणेशाला दारापाशी थांबण्याचा आदेश दिला. आईचा आदेश श्रीसावंती पाळून तो दारापाशी थांबला. काही वेळाने महादेव शिवशंकर तेथे आले. गणपती हा आपलाच पुत्र असून पार्वती देवीच्या आदेशानुसार तो तिथे थांबले आहे याची कल्पना महादेव शिवशंकरांना नव्हती. ते आत जाण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु गणपतीने त्यांना आत जाऊ दिले नाही. पहिल्यांदा छोटेसे बाळ म्हणून महादेव शिवशंकरांनी गणपतीला समजावले, मात्र आईचा आदेश चोखपणे पाळायचा असे गणपतीने ठरवले होते. महादेव शिवशंकरांनी गणपतीला हर तऱ्हेने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र गणेश काही ऐकला नाही. मात्र शेवटी पिता पुत्रामध्ये युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली आणि महादेव शिवशंकरांनी त्रिशूळाने गणपतीवर प्रहार केला. महादेवांच्या त्रिशूळ प्रहाराने गणपतीचे मूळ स्थिर हे धडा वेगळे झाले. काही वेळाने पार्वती देवी बाहेर आली आणि आपल्या पुत्राला पडलेले पाहून ती अत्यंत दुःखी झाली आणि अत्यंत क्रोधित जाऊन जर आपल्या पुत्राला पुनर्जीवित नाही केल्यास पूर्ण पृथ्वीचा नाश करेन असे महादेव शिवशंकरांना बजावले. महादेव शिवशंकरांनी नंदीला आणि इतर गणांना पृथ्वी तलावर जाऊन पहिल्यांदा जो प्राणी भेटेल त्याचे शिर आणण्याचा आदेश त्यांनी दिला. महादेवांचा आदेश ऐकून सर्व गण पृथ्वी तलावर गेले. भरपूर आटापिटा केल्यानंतर भरपूर पायपीट केल्यानंतर त्यांना एक हत्ती दिसला. त्यांनी हत्तीचे शिर घेऊन शंकर महादेवांपाशी आले. ते शिर महादेवाने त्या बालकाला जोडले आणि त्याला पुनर्जीवित केले. त्यानंतर सर्व देवांनी त्याला अनेक शक्तिया दिली, अस्ते दिली, शक्तिया दिली. मात्र अनेक भाविकांचे प्रेरणास्थान असलेल्या गणपतीचे मूळ स्थिर हे एका गुहेत असल्याचे मानले जाते. तर कुठे आहे ती गुहा आणि काय आहे ते रहस्य हे आपण पुढील व्हिडिओत पाहूया. तर अशाच व्हिडिओंना पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.